आमच्या पाठीवर कौतुकाची थापटा घाला आणि आम्हाला आशीर्वाद रूपी बल द्यायला, आणि त्याचबरोबर हा लढा जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत छाती ठोकून सांगितलं की मी तुमच्या सोबत वेगाने आणखी पूर्ण झाली म्हणून पोषण थांबूया आणि पुढच्या कामात जाऊया. जे काही खटले दाखल झाले, जे काही गुन्हे दाखल झाले, ते सर्वच्या सर्व गुन्हे या ठिकाणी परत घेण्याच्या संदर्भामध्ये कारवाईला प्रोसिजरला सुरुवात त्या ठिकाणी तातडीनं करण्याचा ठराव तो पार झाला. ही आपल्यासाठी एक आनंदाची भाग्याची गोष्ट आहे की आज गोष्टी आमच्या पाठीशी आम्ही गोरगरिबांचे नेत्र आहेत. आमच्या पाठीवर कौतुकाची थापटा घाला आणि आम्हाला आशीर्वाद रूपी बल द्यायला, आणि त्याचबरोबर हा लढा जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत छाती ठोकून सांगितलं की मी तुमच्या सोबत. म्हणून या वयात आमच्यासारख्या पोरांना तरुणापेक्षा तरुणालाही लाजवेल असे शब्द त्यांनी वापरले. आम्हाला आणखीन मला आणखीन बल मिळालं. मी उपोषणात जो घायल झालो होतो आणखीन माझ्या शक्ती चढली की आज आमच्या आंदोलनात माझ्या आंदोलनात स्वतः प्रत्यक्ष गुरुजी प्रत्यक्ष उपस्थित आहेत. याबद्दल आपण सगळे टाळ्यावाजून गुरुजींचा कौतुक करूया आणि ते मंत्री महोदय आल्याच्या नंतर तुमच्याशी बोलतील सगळ्या. आपण जी लोकशाही पद्धतीची जीवन प्रणाली पत्करली त्या प्रणालीनुसार शेवटी राजकीय स्तरावरती सगळे निर्णय होत असतात. वीर मराठा मनोजदादा दरांगे यांनी उपोषण चालवले हे कौतुकास्पद, अभिमानास्पद, स्तुत्य आणि योग्य आहे. त्याच्यात 101% आज मी उद्या नाही परवा या चाललेल्या सगळ्या प्रयत्नांना यश 100% येणार आहे. सूर्य होणार आहे का त्याच्याबद्दल जुमात असू शकत नाही. सूर्य होणार मनोज दादा धरांग यांच्या उपोषणाला यश येणार का 100% येणार. एक लक्षात ठेवा, जरी हा प्रश्न राजकारणाच्या पातळीवरती या महाराष्ट्राचे शासनकर्ते दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांच्या निर्णयावरती अवलंबून असला तरी सुद्धा माझा विश्वास आहे की आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रदादा फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या बद्दल मी असा विश्वासाचा शब्द देतो, विश्वासाचा शब्द देतो की ही तिन्ही मंडळी धुरंदर मनोजनाला जे पाहिजे ते घडवशी ठरणार नाही. आणि पुढे सांगतो की मनोजांनी एक गृहित धरावं, मातेची या चित्ती अगदी बालकाची व्याप्ती, देह दुसरे आपला धुळी घेता शिणी घेला, दावी प्रेम भाते आणि अंगावी चढते, तुका संतापुळे पायी झोंबे नाळीपुळे, मातेची या चित्ती अगदी बालकाची व्याप्ती. काया वाचा मनानी माझ्या चित्तात मनोजदाला करता ते कार्य हे अत्यंत स्तुत्य योग्य आहे. लवकरात लवकर ह्याला यश येण्यासाठी या राजकारणी लोकांच्या कडनं ते पाहिजे तसं करून घेण्याची जबाबदारी मनोजदादांनी माझ्यावर टाकली. मी राजकारणी नसल्यामुळं शब्द फिरवून बोलणं हे ते हेतुपूर्वक वाढवणं जमत नाही. जमत आणि जे चाललेलं आहे ते या देशाला अत्यंत लोकप्रिय आहे. संबंध देशात सगळ्या राज्यातून जे आहे तीच मागणी महाराष्ट्रामध्ये समाज करतोय त्यात फार 100% तथ्य ते कसं घडेल आणि या तिघा नेत्यांच्याकडनं कसं घडून घ्यायचं याचं उत्तर राहील आपण स्वीकारलं. मी म्हणून बाबांना सांगतो की लक्षावधी तरुण मंडळींची ही संघटना आहे.
की राजकारण सत्ता अंतकाळापासून पूर्ण दूर आहे. ज्यांना देश देव भरम आहे उद्दिष्ट मतव्यतिरिक्त आपल्या परंपरे व्यतिरिक्त आपल्या देशाव्यतिरिक्त ज्यांच्या चित्तात दुसरं काही नसतं अशा तरुण काळ पोरांची निस्वार्थांत करण्याच्या म्हणण्याची संघटना आम्ही सगळ्यांनी लक्षात घेऊ. मनोजदादांच्या बरोबर या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे. माझा अभिमानी नाही मराठी करून घेण्यासाठी जीवाचा आकांत करून आम्ही मनोजदादांच्या बरोबर असणार आहोत. मनोजदादांनी माझ्या बरोबर खरंच आहेत का माझ्याबरोबर बाकी कुणाचा संशय घ्या आमच्या संशय कोणाचा मराठा म्हणावे अशा वागणारा असेच लोक तुमच्या पाठवून घ्या. तुम्ही जिजामातांची हो इच्छा लक्षात घेऊन शहाजीराजांची इच्छा लक्षात घेऊन सर्व संतांची इच्छा लक्षात घेऊन पांडुरंग रुक्मिणी ज्यांचा निरोप घेऊन लावलं त्यांची लक्षात घेऊन तुम्ही आपण एक पाहून वेगाने आणखी पूर्ण झाली म्हणून पोषण थांबूया आणि पुढच्या कामात लागूया. मी आता ह्यांच्याशी बोलतोय माझा विश्वास आहे की शिंदे काय फडणवीस काय आणि पवार काय ही मंडळी 100% आपल्या मागणीशी एकूप जातील प्रामाणिक जातील आणि करतील. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव साहेब गट आणि सर्व राज्यातले पक्ष यांचे प्रमुख यांच्या वतीनं त्यांना विनंती करण्यासाठी आम्हा दोघाला या ठिकाणी पाठवलं. माननीय मनोज पाटील जयरेंगे यांच्या समोर आम्ही या संदर्भाने चर्चा केली आणि निर्णयाच्या बाबतीमध्ये अधिकृतपणे माननीय मंत्री महोदय आपल्याशी बोलतीलच मनोज पाटलाशी बोललेले आहेत. परंतु पुन्हा आमची विनंती आहे की आता राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे सर्व मान्यवर नेते यांना आपल्या प्रकृतीच्या विषयी काळजी काल आपली शुगर जवळपास 58 झाली होती आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयाने रात्री 1 दरम्यान जिल्हाधिकारी आणि SP या ठिकाणी पाठवलं 12:01 दरम्यान की खरं तुम्ही पाहून या तब्येत कशी आहे आणि रात्री तेवढ्या रात्री माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि SP महोदय या ठिकाणी येऊन आपल्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये अहवाल घेऊन गेले. त्यामुळं आम्ही सर्व राज्यातल्या विरोधी पक्षांच्या वतीनं सरकारच्या वतीनं विशेषतः माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या वतीनं जे काही काल निर्णय झाले तेही आणि सरकारच्या वतीनं विनंती करण्यासाठी आलेलो आहे की आता आपण या संदर्भामध्ये सर्व गोष्टी पॉझिटिव्ह घडतात सर्व गोष्टी आता आपल्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी घडू लागलेल्या आहेत. त्यामुळं समिती नसून तर या सर्व गोष्टी झाल्या सरकारला आपण या ठिकाणी वेळ द्यावा ही विनंती घेऊन आम्ही या ठिकाणी मनोज पाटलाकडे आलेलोच. माननीय मनोज पाटलांनी या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारची विनंती राज्य सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो. राज्य सरकारचे जे काही निर्णय या ठिकाणी झालेले आहेत ते माननीय अधिकृतपणे माननीय मंत्री महोदय माननीय मंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी माननीय मंत्री महोदय मला सांगतात की तुम्ही सांगा तर एक तर विरोधी पक्षांची आणि सत्ताधारी पक्षांची संयुक्त बैठक पहिल्यांदा या विषयावरती झाली आणि सर्व विरोधी पक्षांनी आणि सरकार पक्षातील सर्वांनी माननीय मनोज पाटील जयदेंगी यांच्या उपोषणासंदर्भामध्ये एक मताने ठराव केला आणि राज्य सरकार जी काही भूमिका घेत आहे त्या भूमिकेला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आणि हे काम तातडीनं युद्ध पातळीवर करावं अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी पहिला ठराव त्या ठिकाणी पास केला गेला. मनोज पाटील जयदेंगी यांनी या संदर्भामध्ये राज्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये जे काही खटले या आंदोलनाच्या दरम्यान दाखल झालेली आहेत किंवा जे काही खटले दाखल केलेली आहेत
या संदर्भाने राज्य सरकारने कारवाईला सुरुवात करावी याही प्रकारचा ठराव त्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा एक मुखाने ठराव त्या ठिकाणी पास केला की जे काही खटले दाखल झाले जे काही गुन्हे दाखल झाले ते सर्वच्या सर्व गुन्हे या ठिकाणी परत घेण्याच्या संदर्भामध्ये कारवाईला प्रोसिजरला सुरुवात त्या ठिकाणी तातडीनं करण्याचा ठराव तो पास झाला. माननीय मनोज पाटील जयरेंगेने ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये तक्रारी नोंदवल्या होत्या किंवा ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशा प्रकारच्या त्या ठिकाणी सूचना केली होती त्या तिन्ही अधिकाऱ्याला त्या ठिकाणी निलंबित केल्या गेलं हाही एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. चौथा पाचवा निर्णय या संदर्भामध्ये शिंदे समिती ज्या संदर्भाने कुंभीचे प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये शिंदे समितीमध्ये मनोज पाटील जयरेंगे किंवा त्यांची देतील तो सहकारी त्यामध्ये घेण्याच्या संदर्भातला ठराव सुद्धा त्या ठिकाणी पास झालेला आहे आणि त्यामध्ये एक नाव माननीय मनोज पाटील जयरेंगे यांनी द्यावं किंवा त्यांच्या सहकार्याने द्यावं अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं जे काही ठराव त्या ठिकाणी झालेले ते ठराव माननीय घुमरे कामांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हे मला सांगितलं ठिकाणी काही ठराव समोर मांडा ते सर्वच सर्व ठराव मी या ठिकाणी मनोज पाटलाला सांगितले. आम्ही सरकारच्या वतीनं माननीय मनोज पाटील जयरेंगे यांना विनम्रपणे विनंती करतो की आपण या संदर्भातला निर्णय तातडीनं घ्यावा. सरकारला आपल्या तब्येतीची काळजी माननीय मुख्यमंत्री या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत त्यामुळे आपण तातडीनं निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आपण या ठिकाणी करतो.